आता मी सांगलीला बसलो आणि ते थंडी खूप आहे. असं काय घडलं आहे आता कसं वाटतंय? बर्फ तिथे वाटते. खांडपाया पोचलाय. इथे गेलो तो केस कडे जातो मार्ग. आम्हाला सरळ जायचं. लोक मजबूत आहे, फुटलेला दिसत नाही. आता क्लिअर झालं. आता आम्ही टिवण्यामध्ये पोचलो आहे. सो आम्हाला इथे जायचं आहे. हे डेस्टिनेशन आमची किती सुंदर वाटते तुम बघायला. इकडे सहज जायचं ना वरती. थंडी वाजते ना पण. सो मित्रांनो पाहू शकता हे बघा, इथे ना असं वाटतं साप आहे तिथे. पण तो वेल आहे तो हल्ला झाडावरती. मित्रांनो मी विराज कदम, तुमचं सर्व स्वागत आहे यूट्यूब चॅनल मध्ये, जसं द गेम ऑफ ट्रॅव्हल. तर आज आपण जाणार आहे ढाकभैरीला. पाहू शकता तिथे तो. चला माझ्यासोबत ढाकभैरीला. तो माझ्या पाठीमागे ठाकूरवाडी, सांची ठाकूरवाडी, तिथून आम्ही ट्रेक स्टार्ट करतोय. आणि आम्ही तिघं जण चाललो आहे. माझ्यासोबत आहे माझा दादा आणि आहे माझा भाऊ चिराग. ठीक आहे, इथून सरळ ना आता आपलं राईट साईडला जायचं आहे. राजमाची पायवाट आहे, ती पायवाट धरत धरत आपलं जायचं पुढे जाऊन. साईडला नदी पण आहे, भेटली नाही पाणी साईडमध्ये. जसा रॉक पेज आहे तुझ्या साईडच त्याच्यावरती. हे थोडा दगड ठिसू आहेत, हे सरकतात की लूज आहेत दगड. नीट बघून बघून करा, फक्त पकडून कुठे होते. हो मित्रांनो, आम्ही थोडा रस्ता चुकलेलो आहे. तर दादा वरती गेला चेक करा रस्ता आहे का नाही. बघा खरा मार्ग आता दुसऱ्या साईड होता याला, आम्ही दुसऱ्या साईड आलो. ठीक आहे, पण डेस्टिनेशन पोचता 101%.
करते हैं। हाँ रॉक पेज दिसतो ना, तिथून आम्हाला जायचं वरती। म्हणजे आम्ही नवीन मार्गाने चाललो आहे, जुना जो मेन मार्ग तो त्या हेडून आहे। आवाज करतो परत चिराग, आवाज काढ, आवाज काढतो मा करायचे। नवीन मार्ग शोधायचे आता। चाललो आता इथून वरती। हे तो आम्ही आता क्लाइम करून जाणार वरपर्यंत, अडायक वरतीच भेटू। हे बघा ना माती पिसूळ आहे। आम्ही नवीन मार्ग शकतो ना, मी थोडं रिस्की आहे। थांबे दगड असे चिसकून आहेत, पटकन येतात हातात। तळू जिरा दगड टाकू द्या। आलं का या साईडला? काय नाही काय नाही, मी हाताने टाकला। काय नाही काय नाही, आलो दगड जाऊन ठिसूळ आहे इकडची। आता येतात काय नाही, दगड आहे ते निघतात ना। ते हाताने टाकतोय काय नाही। ऐक आबा, हा दगड पकडतो का निघालाय? पकडशील तर वरती पकड। हा भाई इथे आलो। हा भाई हा झाड हलती दिसते का तुला? भाई इथे खाली आरामशीर रख। हा दिसली, आलो। सो सूर्य देवता आता प्रकटलेत, आता गरम व्हायला स्टार्ट होईल। ते थंडी वाजत होती आता गरम होईल। हां तू दिसत ना, काठी दिसत तुझी। ठीक आहे हाय हाय दिसत कसं ना आम्हाला, काठी दिसतो दिसली काय तिथे? पाहिजे ते 100% कन्फर्म ठेवून पाय ठेवा, आणि पकडताना 100% कन्फर्म करून पकडा। काय चल लवकर चल, पाहू शकता आम्ही इथून खालून थोडं वर चढलो। कसं जोडलं आमचं आम्हाला माहिती आहे, मी मोबाईल काढला पण ना खाली, मोबाईल खिशात होता मला। ते इथून पण वरती यायचं, तिथे पकडायला तरी ते पकडायला पण काय नव्हतं, हवा टाईट झाली फुल। हो आता नॉर्मल आम्ही मार्गावरती आलो आहे, आणि क्लाइम खूप मस्त केलं आम्ही। व्हिडिओ काढताना आली मला
तेवढी 50% विडिओ काढली, पुढची 50% नाही काढली विडिओ मी. आणि असं झाडी झाडून चाललो आहे मी आता. तिथे पावसाळ्यामध्ये किती भारी वाटत असेल, तिथे वॉटरफॉल वाहत असेल आणि यायला एक नंबर वाटेल. बघा ना आता पूर्ण रिकाम आहे. असे चित्रण घेऊन चाललो आहे आमच्या सोबत. हळूहळू चाललो आहे पुढे पुढे. त्यामुळे आम्हाला थोडे असे चित्रण भेटते. आम्ही आमच्या डिस्टन्स पोचणार आहे आणि काय ते दिसलं आम्हाला आता काय कुठे आम्हाला इथे जायचं आहे. हा डोंगर पुढं पार करून आलो आहे. टोल फिरून चाललो आहे. जो ढाक भैरवला येण्याचा मेन मार्ग आहे तो हा इथून येतो असा फिरून. आणि आम्ही इथून आम्ही झाडाझुडपातून डोंगर पार करून वाकड तिकडं होऊन हाताला लागून कसं चढलो आम्हाला आम्हाला माहिती असं आलो आहे. आता मार्ग आम्हाला भेटला. आता इथून जाणार आम्ही डेस्टिनेशनवरती आमच्या. तो ऑरेंज मार्ग दिसतो ना तिथे, तिथून सरळ जायचा रस्ता आहे. तिथे आम्ही थांबलो थोडा वेळ पाणी पिण्यासाठी. पाणी पण झालं आमचं. चाललो परत आम्ही तसे आम्ही इथे जे आम्हाला तिथे जायचं आहे. तिथे जायचं आम्हाला सुरू कळीसला ठीक आहे ना. गर्दी गर्दी काय मस्त वाटतंय. तिथे मंदिर आहे ना पण स्वामाला तिथे देवळात जायचं वरपर्यंत. झेंडा दिसतो ना बारीक तिथे. तर ढाक बैरीच्या पायदेशाला येते शंकराचं मंदिर लागतं इथे इथे समोर. आणि इथून रस्ता आहे आणि आपण जायचं समोर तिथे मंदिरात. खाली उतरून पाहू शकता केवढी आहे तिथे. आता परत जायचं आहे. दगड दगड आहेत ना चढा थोडा त्रास होता. मजा पण आली थोडी. पोहोचत आलो आम्ही मंदिरापर्यंत. डोंगर कसा वाटतो बघायला फला मोठा असं डांगर येतोय. जायचं वरपर्यंत हे जंगल पाहू शकता. हे क्रॉस करून आलो आम्ही जंगला जंगलातून. आणि तो डोंगर चढायचा आहे. चढ स्पायडरमॅन 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 खेच खेच हा खेच. तिथे रोप लावला आहे चढण्यासाठी.
थोड़ा हेडो सामान पण चढायचं आहे. आता व्हिडिओ नाही काढू शकत, मोबाईल बंद करून ठेवतो. जायचं आहे वरती, मजा येणार तुम्ही खूप. मित्रांनो, आम्ही मंदिरामध्ये पोचलो वरती. खूप वेळ लागला पोचायला आणि जो रिस्की पाहिजे तो आम्ही व्हिडिओ काय काढली नाही. आता जो उतरेल ना त्याची मी व्हिडिओ दाखवतो, कसं चढायचं ते आणि उतरायचं ते. एक स्टार्टिंगची व्हिडिओ काढली होती फक्त मी, त्यांना कंपल्सरी हार्नेस किंवा रोप सोबत आणा असेल तर. किंवा इथे रोप आहे आपल्याला चढण्यासाठी. आता दुसरी गाडी चाललो पुढे. इथे जेवण बिवण करतात सगळे. इथे पाण्याचे वाटते हे इथे एक पाण्याचं कुंड आहे. इथे पाणी आहे आणि त्या तिथे पण एक आहे पाण्याचं कुंड, तिथे पाणी पिण्यासाठी आहे आणि हे जेवण करण्यासाठी वापरतात पाणी इकडचं.
सो मित्रांनो पाहू शकता असं आहे ते माझा भाऊ येतो आता बरं ते चिराग हां हां या साईडला तोंड कर माझ्या साईडला तोंड कर हां ये पाय ड्रॅग करा वेसिल एक पाय पुढे एक पाय असा असा ठीक आहे शिकली बघ लाकडाची शिडी आहे आलास ना बस हवं असेल तर एक पाय इथे एक पाय इथे ठेव आम्ही ह्या टोकाचा उतरे उतरे खालपर्यंत तिथपर्यंत पोहोचले आता इथून इझी आहे हवा टाईट झाली घाबरून होत आहे गरम होत आहे हात पण लाल लाल पडले ना कापला पण हात किती वाटते आता खाली उतरायला काय करतो हा व्हिडिओ आम्ही परती नंतर बनवतोय तुम्हाला सांगतो आम्ही रस्ता कुठे चुकलो ते सांगतो इथे ना एक शेत आहे त्यासमोर तुला घ्यायचं आणि आम्ही या साईडला गेलो शेतातनं ते या साईडला जायचं होतं म्हणून चुकलो मार्ग तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि या चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन नक्की ठेवा पुढची व्हिडिओ कधी येणार समजण्यासाठी बाय बाय हॅपी न्यू इयर